पायनॅपल शिरा बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण जे साहित्य वापरणार आहे ते इथे बघा. मी इथं इसेन्स न वापरता पायनॅपलचा गर वापरलाय. हे पायनॅपलचे जे स्लाइस असतात असे, त्याचा मी 2-3 स्लाइसचे गर इथे काढून घेतलेला आहे. थोडंसं पायनॅपल असं बारीक कापून घेतलेलं आहे. एक वाटी रवा घेतलेला आहे, एक वाटी साखर, थोडेसे ड्रायफ्रूट्स, वेलची. इथे आपण वापरणार आहोत ह्याच्यामध्ये केसर आणि तूप वापरणार आहे आपण 4-5 टेबलस्पून. तर पहिल्यांदा आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊया. पॅन इथे आपला गरम झालेला आहे. थोडंसं आपण तूप टाकूया आणि ड्रायफ्रूट आपण भाजून घेऊया. आपण याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट टाकून घेऊया आणि छान याला भाजून घेऊया. जास्त नाही भाजायचे, थोडेसे शॅलो असे भाजून घ्यायचे खरपूस वळण्यासाठी फक्त. ड्रायफ्रूट इथे भाजून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया साईडला. ड्रायफ्रूट आपण एका वाटीमध्ये आता इथे काढून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच तव्यामध्ये थोडस तूप घालूया आणि आपला रवा भाजून चांगला घेऊया. रवा असं छान गोल्डन असं भाजून घ्यायचंय. मीडियम आचवरती भाजून घ्यायचंय. जास्तही गॅस फास्ट करून भाजायचं नाहीये. इथे रवा आपला छान आता भाजून झालेला आहे. बघायला गोल्डन कलर छान आलेला आहे. हा मी आता काढून घेते. आता ह्याच पॅनमध्ये आपण 1 चमचा तूप घालूया आणि हे जे अननसाचे आपले स्लाइस कापलेले आहेत ते आपण जरासे असे परतून घेऊया. थोडे परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण गर पण टाकणार आहे. हा 3-4 स्लाइसचा गर मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. मीडियम आचवरतीच आपल्याला इथे पायनॅपल हे शिजवून घ्यायचे जरास. आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकूया. आता जेवढ्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे तेवढंच वाटी आपण 2-2.5 वाटी पाणी ह्याच्यामध्ये टाकूया. जेवढा तुम्ही रवा घेता त्याचा डबल पाणी वापरायचं इथे आणि हे पाणी चांगलं उकळून द्यायचंय. 2-2.5 वाटी पाणी वापरायचंय म्हणजे आपला रवा छान मऊसूत शिजतो. ह्याला जसं आपण हलवूया, ह्याला छान उकळी येऊन द्यायची. त्याच्यावर एक उकळी काढूया झाकण ठेवून. इथे छान उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये रवा टाकून घेऊया. रवा ज्या वेळेला आपण टाकणार आहे ना त्यावेळेला हळूहळू टाकायचा आणि तो हलवायचा, म्हणजे असं टाकायचा आणि हलवत जायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या होत नाही. आणि ह्याला 1-2 मिनिटं इथे आपण वाफ काढून घेऊ. त्याच्यावर झाकण ठेवून हा नेहमी भाजायचा, झाकण ठेवून हा शिजवायचा असतो. ओपनमध्ये नाही शिजवायचं. 1-2 मिनिटं असं वाफ काढूया आपण. आता मी इथे केसर टाकणार आहे थोडंसं.
म्हणजे आपल्या शिरायला छान कलर पण येईल आणि त्याची टेस्टही मस्त लागेल. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. छानपैकी असं आपला पायनॅपल शिरा रेडी झालेला आहे. इथे मी थोडंसं 1 चमचा तूप सोडणार आहे आणि 1 मिनिट वाफ काढून घेणार आहे. याला आपण आता वाफ काढूया 1 मिनिट फक्त. बघा इथे परफेक्ट असा पायनॅपल शिरा आपला रेडी झालेला आहे. आता आपण याला सर्व्ह करूया. खूपच सुंदर झालेला आहे शिरा.